बोल। महाराष्ट्रातील आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते, तालुक्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य, राज्याचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचं मी मुद्दा म्हणून अभिनंदन करायला आलो आहे। आपल्यासमोर अभिनंदन ह्याच्यासाठी आपलं करतो आहे की राज्यात काल सर्व जिल्ह्यामध्ये आणि शक्यतोवर बऱ्याच तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांनी 10 तारखेला आपण जे ताला ठोको आंदोलन करणार आहोत त्याचं निवेदन दिले। महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडलं आहे की जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान आपलं निवेदन गेलेलं आहे 10 तारखेच्या आंदोलनाच्या निमित्ताने। महाराष्ट्र सरकारने वीज बिल माफ करण्याच्या संबंधात आपली भूमिका मांडली। 8-9 तारखेला राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनामध्ये ती घोषणा होईल। ती घोषणा झाली नाही तर आपण 10 तारखेला आंदोलन करणार अशी आपली भूमिका। पण आपण आजपासूनच असं गृहीत धरतो आहे की आपल्याला 10 तारखेला मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचं आहे। त्याचं आपण निवेदन दिलं आहे, आजपासून आपण त्याच्या तयारीला लागणार आहोत। निवेदन दिल्याचं सर्व जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते अति उत्साहाने निवेदन दिले आणि त्याच्यावरून मला असं वाटतं की आता आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये एक चेतना निर्माण झाली आहे की होय, आम्हाला महाराष्ट्रात एक राजकीय पक्ष म्हणून उभा करायचा आहे। त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागले, सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यामध्ये जाणवते। म्हणून मला असं वाटतं की आता आपल्या पक्षाला आता वाढण्यात कुणी रोखू शकत नाही। तुमची इच्छाशक्ती प्रचंड वाढत चालली आहे, काम करण्याचं बळ वाढत आहे आणि याच्याच जोरावर आपण एक मोठा पक्ष निर्माण करणार आहोत। आणि 10 तारखेला कुणी काल निवेदन दिले, कुणी आज देत असतील, परंतु 10 तारखेला मात्र आपण 10 तारीख म्हणजे 10 तारखेलाच आपण आंदोलनात राहणार आहोत। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात दिलं, पुण्यातल्या लोकांनी पदयात्रा काढली, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात त्याचं निवेदन देताना लोकांची संख्या होती, मराठवाड्यामध्ये 1-2 जिल्हे सोडले तर बाकी सर्व जिल्ह्यामध्ये निवेदन दिलेत, उरलेल्या जिल्ह्यामध्ये आज देणार आहे। सर्व कार्यकर्त्यांना मी पुन्हा तुमचं अभिनंदन करतो आणि सांगू इच्छितो की 10 तारखेच्या आंदोलनात मोठ्या संख्येने आपण सहभागी होऊन आपली परिणामकारकता, राजकीय क्षितिजावर आपली परिणामकारकता महाराष्ट्राच्या राजकारणात दाखवायची आपल्याला संधी आहे। आपण सारे मिळून या संधीचा फायदा घेऊया आणि आपण सारेच आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन महाराष्ट्र सरकारला दाखवून देऊया की सर्वसामान्याच्या प्रश्नावर जर डोळेझाक केली तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। हे एक संदेश आपण राज्य सरकारला देणार आहोत। आपला साऱ्यांचा सहभाग त्याच्यासाठी आवश्यक। आपलं साऱ्याचं पुन्हा अभिनंदन। एवढं बोलून मी आपणाला साऱ्याला शुभेच्छा देतो आणि एवढंच मी आपल्याशी बोलू इच्छितो की आपण साऱ्यांनी ह्याच्यात सक्रिय सहभाग होणं आवश्यक आहे।